नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आता आपल्याला पुढील अभ्यासक्रम या ठिकाणी बघायचा आहे. याआधी आपण सेम एक अभ्यासलेला आहे, तर राज्यशास्त्र या विषयामध्येच आपल्याला सेम दोनमध्ये काय काय अभ्यासाला आहे याचा अभ्यास आपण या ठिकाणी करणार आहोत. 2017 आणि 2018 सत्रानुसार जो सेमिस्टरचा अभ्यासक्रम आलेला आहे त्यानुसार आपल्याला दुसऱ्या सेमिस्टरमध्ये इंडियन कॉन्स्टिट्युशनल प्रोव्हिजन्स अँड लोकल सेल्फ गव्हर्नमेंट हे अभ्यासाचं आहे, म्हणजेच भारतीय संविधानिक तरतुदी आणि स्थानिक स्वराज्य संस्था या गोष्टी आपल्याला यावर्षी अभ्यासाला आहे. त्यातल्या पहिल्या युनिटमध्ये आपल्याला भारतीय निवडणूक आयोग अभ्यासाचा आहे. त्यामध्ये आपल्याला भारतीय निवडणूक आयोगाची रचना, त्यांचे कार्य आणि अधिकार हे आपल्याला पहिल्या युनिटमध्ये पाहायचं आहे. त्यानंतर निवडणूकमधील सुधारणा, निवडणूकविषयक किंवा निर्वाचनविषयक सुधारणा हे सुद्धा आपल्याला पहिल्या युनिटमध्ये अभ्यासाचं आहे. त्याच्यानंतर आपल्याला राष्ट्रीय आणि प्रादेशिक पार्टी यांना मान्यता कशाप्रकारे दिली जाते हे सुद्धा आपल्याला पहिल्या युनिटमध्ये अभ्यासाचं आहे. त्यानंतर आपल्याला पहिल्या युनिटमध्ये वोटर ऑफ इलिजिबिलिटी ऑफ वोटर म्हणजेच मतदाराची पात्रता आपल्याला या ठिकाणी पाहायचं आहे. त्यामध्ये लोकसभेच्या निवडणुकीला मतदान करण्यासाठी मतदाराची कोणती पात्रता असावी लागते, विधानसभेच्या निवडणुकीत मतदान करण्यासाठी मतदारासाठी कोणती पात्रता असावी लागते आणि विधान परिषदेच्या निवडणुकीत मतदान करण्यासाठी मतदाराची पात्रता कोणती कोणती आहे हे आपल्याला पहिल्या युनिटमध्ये सविस्तर अभ्यासाचं आहे. तर अशा प्रकारे आपल्याला पहिल्या युनिटमध्ये वरील घटकांचा अभ्यास करायचा आहे. त्यानंतर दुसरं युनिट आहे त्याला स्टेट एक्झिक्युटिव्ह म्हटलं जाते, त्यालाच राज्याचं कार्यकारी मंडळ असंसुद्धा म्हटलं जाते. यामध्ये आपल्याला पाहायचं आहे पहिलं टॉपिक, तो म्हणजेच गव्हर्नर, त्यालाच आपण राज्यपाल म्हणत असतो. त्यांची नियुक्ती कशाप्रकारे होते, त्यांचे अधिकार आणि त्यांची भूमिका, राज्यपालाची स्टेटमध्ये म्हणजेच राज्यामध्ये नियुक्ती कशाप्रकारे केली जाते, त्यांचे अधिकार कोणते आणि राज्यामध्ये त्यांची भूमिका कशी आहे हे आपल्याला अभ्यासाचं आहे. त्याचबरोबर मुख्यमंत्री यांची नियुक्ती कशी होते, त्यांची भूमिका कोणती आहे आणि त्यांचे कार्य कोणते आहे हे सुद्धा आपल्याला दुसऱ्या युनिटमध्ये अभ्यासाचं आहे. आणि त्यानंतर दुसऱ्याच युनिटमध्ये आपल्याला राज्याचं मंत्रिमंडळ अभ्यासाचं आहे, त्यांचं गठन कशाप्रकारे होते, त्यांचा रोल कोणता आणि त्यांची भूमिका कोणती आणि त्यांचे कार्य कोणते या गोष्टी आपल्याला दुसऱ्या युनिटमध्ये अभ्यासायचे आहे. त्यानंतर आपल्याला बघायचं आहे तिसरं युनिट, स्टेट लेजिस्लेचर ऑफ महाराष्ट्र म्हणजेच महाराष्ट्राचं विधिमंडळ हे आपल्याला या ठिकाणी अभ्यासायचं आहे. त्यामध्ये विधानसभा आपल्याला पाहायची आहे, विधानसभेची रचना, अधिकार आणि कार्य आपल्याला अभ्यासायचं आहे. त्याचबरोबर विधानसभेचे अध्यक्ष, त्यालाच आपण स्पीकर म्हणत असतो, त्यांचे कार्य आणि अधिकार हे आपल्याला तिसऱ्या युनिटमध्ये अभ्यासाचं आहे. म्हणजेच महाराष्ट्राची विधिमंडळाची रचना आपल्याला तिसऱ्या युनिटमध्ये अभ्यासाची आहे, विधानसभा याचबरोबर आपल्याला विधान परिषदसुद्धा अभ्यासाची आहे. त्यामध्ये विधान परिषदेची रचना, अधिकार आणि कार्य हे सुद्धा आपल्याला तिसऱ्या युनिटमध्ये अभ्यासाचं आहे. त्यानंतर चौथं युनिट आहे लोकल सेल्फ गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र, म्हणजेच आपल्याला विधानसभासुद्धा महाराष्ट्र राज्याचीच अभ्यासाची आहे, विधिमंडळ महाराष्ट्र राज्याचं अभ्यासाचं आहे. त्याचप्रमाणे स्थानिक स्वराज्य संस्था यासुद्धा महाराष्ट्राच्या अभ्यासाला आहे. त्याचे दोन प्रकार येतात, प्रामुख्याने अर्बन आणि रुरल, म्हणजे शहरी आणि ग्रामीण असे दोन प्रकार या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये येतात. त्यामध्ये म्युन्सिपल कॉर्पोरेशन म्हणजेच महानगरपालिका, त्यांची रचना आणि कार्य अभ्यासाची आहे, ग्रामपंचायत त्यांची रचना आणि कार्य, आणि ग्रामसभा त्यांची रचना आणि कार्य या तीन गोष्टी आपल्याला या चौथ्या युनिटमध्ये अभ्यासाचे आहे. त्याच्यानंतर पाचवं युनिट आहे त्यामध्ये वुमेन्स पार्टिसिपेशन इन पंचायत राज ऑफ महाराष्ट्र, म्हणजेच पंचायत राज व्यवस्थेमध्ये महिलांचा सहभाग हे गोष्ट आपल्याला पाचव्या युनिटमध्ये अभ्यासाचं आहे. त्याच्यानंतर नागपूर करार आणि त्यातल्या तरतुदी ह्यासुद्धा आपल्याला
पाचव्या युनिटमध्ये अभ्यासाच्या संयुक्त महाराष्ट्राच्या संदर्भातला नागपूर करार आणि त्या करारातल्या शिफारसी म्हणता येईल किंवा तरतुदी म्हणता येईल हे सुद्धा आपल्याला पाचव्या युनिटमध्ये अभ्यासाचं आहे. आणि शेवटचा टॉपिक आहे राईट टू इन्फॉर्मेशन ॲक्ट अँड इट्स इम्पॉर्टन्स, म्हणजेच माहितीचा अधिकार आणि त्याचे महत्त्व, या गोष्टी आपल्याला या पाचव्या युनिटमध्ये अभ्यासाच्या आहे. त्याचबरोबर आपल्याला 10 मार्काचा सेमिनार टॉपिक आहे प्रॅक्टिकलसाठी आणि न्यूजपेपर कटिंग कलेक्शन. इंटरमल मार्क्ससाठी आपल्याला 10 मार्काचा सेमिनार आणि न्यूजपेपर कटिंग कलेक्शन हेला 10 मार्क आहे. तर अशा प्रकारे आपल्याला वरील अभ्यासक्रम हा दुसऱ्या सेमिस्टरसाठी अभ्यासाला आहे. धन्यवाद.